कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय त्याविषयीची बातमी बघणार आहोत. कांद्याला घाऊक बाजारामध्ये 500 ते 600 रुपये क्विंटल इतका भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळ कांद्यासोबत लाल कांदा बाजारात येतोय. नवीन कांद्याची आवक वाढल्यानं भावात घसरण होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आला होता. आता कांद्याच्या कमी होणाऱ्या दरांनी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय. कांद्याची परिस्थिती म्हणजे कांदे भरपूर आहे हे मार्केटला. म्हणजे कांदे प्रत्येकाचे आले पण मार्केटला भावच नाही. कांदे 400-500 रुपये जाते शेतकऱ्यांना, कम से कम 3-4 हजार रुपये मजुरी तर जाते शेतकऱ्यांना. रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्याच्या कांद्याला भावच नाही. साधारणतः मार्केटचा विचार केला तर यंदाचा झालेला उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही अशी अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झाली आहे. नागपूरच्या कोराडी परिसरात सुरू असलेल्या अवैध बारवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांसमवेत जाऊन छापा मारला. कोराडी परिसरातील काही हॉटेल्समध्ये परवानगी नसतानाही ग्राहकांना मद्य विकलं जात होतं. याच परिसरातील आमदार आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इथं अधिकाऱ्यांसह छापा मारला तेव्हा हे स्पष्ट झालंय. या बार मालकाजवळ कुठलंही लायसन्स नव्हतं, परवानगी नसल्याचं सुद्धा समोर आलं आणि तरीही मद्य विक्री या हॉटेलमध्ये सुरू होती आणि त्यामुळे या बारवर छापा मारण्यात आला.